नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्री डॉक्टर निकितेश निर्मळ आपल्या ॲग्री डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर सगळ्या शेतकऱ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला महत्त्वाचा विषय म्हणजे गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण आणि त्या नियंत्रणासाठी पोळ्याची अमावस्या ही का महत्त्वाची आहे त्या बाबतीत आपण समोर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर जे शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कशा प्रकारे करता येईल ही माहिती त्यांना मिळेल। चला तर आता समोर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आपण सर्वात पहिले गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र हे जाणून घेऊया। गुलाबी बोंडअळीच्या जीवनक्रमामध्ये त्याच्या चार अवस्था असतात। पहिली अवस्था म्हणजे अंडी, दुसरी म्हणजे अळी, तिसरी म्हणजे कोश अवस्था आणि चौथी म्हणजे पतंग। आता सर्वात पहिले आपण जसा मग थोड्या वेळा अगोदर जे सांगितलं होतं की पोळ्याची अमावस्या का महत्त्वाची आहे, तर पतंग ही जे अंडी देतात ती अंडी त्या पानांमध्ये किंवा मग पात्यांमध्ये ही अमावस्येच्या रात्री देतात। पतंग हा त्याची अंडी एकदम काळोख्याच्या अंधारात देतो आणि त्याकरता अमावस्येची वेळ ही एकदम प्रतिकूल आहे, किंवा ज्या दिवशी खूप सारं ढगाळ वातावरण असते त्या दिवस तोसुद्धा दिवस अडी म्हणजे पतंगला अंडी देण्यासाठी प्रतिकूल आहे। आता जी गुलाबी बोंडअळीचा पतंग आहे हा प्रामुख्यानं कपाशीच्या पानांवरती आणि त्याच्या पात्यांवरती अंडी देतात। अंडी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी ही अंडी या पात्यांमधून सरळ या बोंडामध्ये शिरते किंवा फुलांमध्ये शिरते। जसं आपण आपल्याला डोमकडी वगैरे बघायला मिळतं, डोमकडी जी पात्यांमध्ये आणि पात्यांमधून बोंडांमध्ये शिरल्यानंतर त्याची ही 12 ते 15 दिवसाची अवस्था ही पूर्ण करते आणि 12 ते 15 दिवसानंतर ही अळी ही कोश अवस्थेमध्ये जाते। कोश अवस्थेमध्ये ती 7 ते 8 दिवस या कालावधीमध्ये राहते। त्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर त्या कोश अवस्थेमधून त्या कोशाचे पतंगामध्ये रूपांतर होते आणि पतंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याची ही एक पूर्ण जीवन सायकल कंप्लीट होते आणि पुन्हा ती पतंग अंडी देतात। ही त्याची एक जीवन सायकल 25 ते 35 दिवसाची असतात, म्हणजे साधारणतः आपण एक समजू शकतो की एका महिन्याची त्याची एक सायकल आहे। तर त्याकरता आपल्याला जेव्हा गुलाबी बोंडअळीचा पतंग हा अमावस्येच्या वेळेला किंवा ढगाळ वातावरणाच्या रात्रीमध्ये जेव्हा ही अंडी देतात त्यावेळेस आपल्याला त्या आपल्या स्प्रेईंगमध्ये गॅस पॉइजन म्हणजे अंडीनाशक घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपण पुढील औषधांवर सुद्धा आता चर्चा करू। सध्या तरी बोंडअळी या विषयावर घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे। जसं आपण इथून 8 ते 10 प्लॉटमध्ये सर्वे केल्यानंतर आपल्याला माहीत पडलं की बोंडअळीचा अटॅक हा एकदम कमी आहे, कमी म्हणजे नसल्याबरोबरच आहे, पण पुढे हा अटॅक वाढू नये यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक एक उपाययोजना करायची आहे। स्थितीमध्ये कपाशी या पिकाची पाहणी केलं असतं, या पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला आढळून येत आहे। रसशोषक किडीमध्ये साधारणतः मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी हा अटॅक आपल्याला दिसत आहे। पांढरी माशीचं जर आपण बघितलं तर आपल्याला पांढरी माशीचे जे प्रौढ असतात याचा हे फक्त 20% अटॅक करतात आणि उरलेले त्याचे जे पिल्ले असतात जसं आपण त्याला निम्प म्हणतो, निम्प ही अवस्था 80% ही कपाशीवर नुकसान करतात। गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोफेथ्रिन घटक असलेले डेनिटॉल किंवा प्रोफेनोफॉस घटक असलेले प्रोफेक्स किंवा प्रहार आणि गुलाबी बोंडअळी प्लस पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी पायरोफ्लॉक्सिफेन प्लस फेनप्रोफेथ्रिन ही दोन्ही कंबाईन घटक असलेलं सुमिप्रिन हे सुद्धा आपण औषध फवारणीमध्ये घेऊ शकतो फवारणी करता। त्यानंतर रसशोषक किडी, रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरता आपण आन्सर गोल्ड हे सुद्धा एक औषध घेऊ शकतो किंवा त्यामध्ये आपण ॲसिटामाप्राइड प्लस पेप्रोनिल रंगीला हे एक केमिकल आहे, म्हणजे रंगीला नावाचं एक प्रोडक्ट आहे घरडा केमिकलचं, हे सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा डायनेटोफ्लोरॉन 20% म्हणजे ओशिन किंवा टोकन हे सुद्धा औषध आपण घेऊ शकतो। म्हणजे जर आपण गुलाबी बोंडअळीसाठी एक डेनिटॉल किंवा प्रोफेनोफॉस घेतलं तर सोबत या 3 पैकी 1 औषध आपल्याला घ्यायचं आहे। आता समोर त्यानंतर बुरशीनाशक, बुरशीनाशक आपण कार्बॅटिझिम प्लस मॅनकोझेप आहे साप, त्यानंतर आहे दुसरं प्रोपॅगेनाझोल म्हणजे टिल्ट आणि तिसरं आहे टेबिकोनाझोल प्लस सल्फर म्हणजे हारू, या 3 पैकी 1 बुरशीनाशक आपण त्यामध्ये घेऊ शकतो। काही प्लॉटमध्ये पातेगड ही समस्या आपल्याला जाणवत आहे, तर पातेगड ही समस्या एक नैसर्गिकरित्या आहे। जर ती 5 ते 10% या प्रमाणात जर पातेगड असेल तर ठीक आहे, जर त्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण जे एक प्लॅनोफिक्स नावाचं औषध आहे ते सुद्धा आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो। काही ठिकाणी आणखी एक समस्या आहे की काही काही व्हरायटींचे जे बोंडाचा आकार आहे कपाशीच्या खूप लहान आहे, त्याकरता आपण जिब्रेलिक ॲसिड 0.001% हे सुद्धा आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो।
ही सर्व फवारणी आपल्याला अमावस्येच्या 2 ते 4 दिवस या कालावधीमध्ये घ्यायची आहे। फवारणी करतेवेळी शेतकऱ्यांना विषबाधा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि फवारणी ही सकाळच्या वेळेला करा। आणि या कालावधीमध्ये 8 ते 10 दिवस कालावधी पाऊस असल्यामुळे सोबत आपल्याला एक स्टिकर घ्यायचा आहे, जसे बायोस्टॅटचे 4-in-1। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन तंत्रज्ञान आधारित नवीन माहितीसाठी आपल्या ॲग्री डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।